नमस्कार, मी विशाल परदेशी। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली आहे। आज दुपारी होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकीमध्ये पंतप्रधान कोविड संदर्भातील तयारींचा देखील आढावा घेणार आहेत। नव्या व्हेरियंटमुळे जगभरात चिंता वाढल्याने राज्यातही खबरदारी घेतली जाते। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत। चीनमधून भारतात आलेल्या नव्या BF7 व्हेरियंटमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे। देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून नवी दिल्लीतील शासकीय रुग्णालय राम मनोहर लोहिया रुग्णालयाकडून कोविड मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। रुग्णालयात वावरताना सर्वांना मास्क लावणं बंधनकारक असणार आहे, तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, स्वच्छता बाळगणं अशा सूचना रुग्णालयाकडून देण्यात आल्या। इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA कडून ही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। आता नवी दिल्लीतून पुन्हा नियमांना सुरुवात झाल्यानं राज्यातही लवकरच मास्क सक्ती होणार का हा प्रश्न निर्माण केला जातो। रुग्णालयाकडून नेमक्या काय गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत बघा। मास्क लावणं बंधनकारक असणार आहे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे, या दोन महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या यापूर्वी आपण पाळल्या होत्या। आणि येणाऱ्या कालावधीत देखील जर याचा प्रसार वाढला, या व्हेरियंटचा प्रसार वाढला, तर आपल्याला मास्क लावणं बंधनकारक केलं जाईल। दिल्ली इथे संसद भवनात सुरू असलेल्या अधिवेशनाच्या दरम्यान संसद परिसरात मास्क सक्तीचं करण्यात आलेलं आहे। मंत्री, खासदार आणि इतर कर्मचाऱ्यांचा वावर बघता संपूर्ण देशातील लोकप्रतिनिधी असतात आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरता संसद परिसरात मास्क बंधनकारक करण्यात आलं। संसद परिसरात मास्कची सक्ती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्याबद्दलचे आदेश दिलेत। कोरोनाचा धोका वाढत असल्यानं हे आदेश देण्यात आले आहेत।